राज्य सरकारच्या आकडेवारीत असलेल्या त्रुटींमुळे पुण्याची नाहक बदनामी होत आहे. यंत्रणांचं खच्चीकरण होत असल्याचं महापौर मोहोळ यांनी आरोग्यमंत्र्यांना पत्राद्वारे नाराजी कळवली आहे. मुंबईच्या तुलनेत पुण्याची रुग्णसंख्या जास्त असल्यानं पुण्यात कडक लॉकडाऊन करा अशा सूचना मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला केल्या होत्या. पुण्याच्या महापालिका आयुक्तांनी रुग्णसंख्येबाबत प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. तर प्रत्यक्षात पुण्याच्या आकडेवारीत पुणे महापालिकेसह पिंपरी चिंचवड महापालिका कंटेनमेंट आणि पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्णसंख्या अंतर्भूत होती. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून जाहीर करण्यात येणाऱ्या मेडिकल बुलेटिनमधील आकडेवारी आणि प्रत्यक्षातील आकडेवारी यामधील घोळामुळे पुण्याची बदनामी होत असल्याचं महापौरांनी स्पष्ट केलंय. कोरोना संसर्गाचा जसा प्रादुर्भाव या शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढला आणि कमी वेळेमध्ये वाढला, आता एक चांगली आणि समाधानाची बाब अशी आहे की मागच्या एक साधारणतः 18 एप्रिलपासून या शहरातली कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्यानं कमी होतीये. रोज कोरोना पॉझिटिव्ह सापडलेल्या रुग्णांची संख्या, नोंद झालेल्या रुग्णांची संख्या याच्यापेक्षाही आता डिस्चार्ज झालेल्यांची संख्या ही रोज सातत्यानं त्याच्यापेक्षा जास्त येते. आपण जर 18 एप्रिलचा आकडा पाहिला पुण्यामध्ये तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जवळपास 56,500 होती. कालचा आकडा पुणे शहराचा जर आपण पाहिला तो 30,500 झाला, म्हणजे जवळपास 26,000 पुणे शहरातल्या कोरोना रुग्णांची संख्या, पॉझिटिव्ह रुग्णांची ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ही कमी झाली. आणि मला असं वाटतं की एक निश्चितपणे सकारात्मक दृष्टिकोनातून आपण या सगळ्याकडे पाहिलं पाहिजे. एकूणच शहरात असलेलं लॉकडाऊन, महानगरपालिकेच्या माध्यमातून राबवली जाणारी आरोग्य यंत्रणा, सक्षम पद्धतीनं ज्या पद्धतीने सगळं काम केलं जातंय मला असं वाटतं, आणि नागरिकांनी सुद्धा जो काही संयम याच्यामध्ये सगळा राखला आहे, सगळ्या गोष्टीचं हे सामूहिकरित्या मला असं वाटतं हे यश असावं आणि पुण्यातली परिस्थिती त्यामुळे अत्यंत चांगली आहे. पुढच्या काळामध्ये ती अजून खाली जाईल असा विश्वास वाटतो. म्हणूनच सातत्यानं गेले 4-5 दिवस याच्या संदर्भात आमच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून सुद्धा आज माननीय उच्च न्यायालयामध्ये आम्ही एक प्रतिज्ञापत्र सादर करतोय आणि त्याच्यामध्ये नेमकं सत्य काय आहे, पुण्यातली वास्तव काय आहे, आमची रुग्णसंख्या ही किती झपाट्याने खाली आली आहे, गेल्या वर्षभराच्या काळामध्ये महानगरपालिका म्हणून किती चांगल्या उपाययोजना आम्ही केल्या. खरं तर सार्वजनिक आरोग्य व्यवस्था जी आहे ही खरं तर सुधारण्याचं आणि अशा संकटाच्या काळामध्ये काम करणं आणि त्याची जबाबदारी ही राज्य सरकारची असते. महानगरपालिका ही केवळ प्रातिनिधिक स्वरूपामध्ये याच्यामध्ये प्राथमिक आरोग्य सुविधा ज्या आहेत त्याच्यामध्ये काम करते, परंतु आम्ही असा विचार नाही केला. इतकं मोठं काम गेल्या वर्षभर सुरू झालं, आज कोरोनाचा संसर्ग कमी होताना दिसतोय आणि याच्यामध्ये मग मात्र पुणे शहराचं नाव राज्यभरामध्ये कशा पद्धतीनं घेतलं जातं, तर तिथं रुग्णसंख्या अधिक आहे, तिथं बेड्स नाहीत, मग आता मुंबईमध्ये बेड्स मिळणार की काय, तर मला असं वाटतं हे भीतीचं वातावरण संपलं पाहिजे आणि यासाठीच म्हणून आम्ही हा खुलासा करतोय. आज माननीय उच्च न्यायालयामध्ये त्याचा ॲफिडेव्हिट सादर होतोय आणि म्हणून कुठंतरी राज्य सरकारच्या माध्यमातून माननीय राज्याचे महाधिवक्त्यांनी मला असं वाटतं याची दखल घेतली पाहिजे की आपल्याकडनं माननीय उच्च न्यायालयात जे काही सादरीकरण केलं जाईल, जे काही म्हणणं मांडलं जाईल, आर्ग्युमेंट्स केले जातील, त्याच्यामध्ये सत्य काय आहे थोडंसं तपासलं जावं, कारण नसताना पुणे शहराची आता बदनामी नको. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.